बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात मोठी बातमी. कल्याण पूर्व भागात दोन गटात हाणामारी झाली. हाणामारीतून झालेल्या ऍसिड हल्ल्यात सहा जण जखमी झालेले आहेत. जखमी लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून ही हाणामारी झालेली आहे. जखमींवर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. कुटुंबामध्ये वाद झाला होता. त्याच्यामध्ये जो वाद झाला होता त्याच्यामध्ये ऍसिडचा वापर केला गेलेला. तर आता समजून आणि त्यात चार ते पाच लोक जखमी झालेले आहेत. किरकोळ जखमी आहेत. त्यांना रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. नेमकं काय कारण आहे, कशामुळे झालेलं आहे, त्याचा तपास आता मी करतो. आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे. किशोर, आपण पाहतोय कल्याणमध्ये हाणामारी झाली आणि हाणामारीमध्ये ऍसिड अटॅक करण्यात आलेला आहे. काय अधिक अपडेट आहेत? नक्कीच, कल्याणमध्ये ही खळबळजनक घटना घडलेली आहे. कल्याण पूर्वीची ही घटना आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तपास सुद्धा सुरू आहे. मुस्लिम बहुल वस्ती आहे त्या एरियामध्ये. जवळजवळ मुस्लिम बहुल वस्ती असल्यामुळे दाटीवाटीची वस्ती आहे. त्यामुळे लहान मुलं खेळत असताना हा वाद झाला होता. काही दिवसापूर्वी हा वाद झाल्यानंतर दोन गटामध्ये हाणामारी सुद्धा झाली होती आणि त्यामुळे त्यांचे परस्पर एक दुसऱ्याविरुद्ध एनसीने सुद्धा नोंदवली होती अदखलपात्र गुन्हा. नक्कीच किशोर, पण इतका काय वाद झालेला की त्यातून त्यांनी ऍसिड अटॅक सारखी घटना घडली आहे? नक्कीच, त्याच्यावरून आजचा जो वाद आहे तो मूळचा वाद आहे की लहान मुलं एक दुसऱ्याशी खेळत असताना लहान मुलांचा वाद हा मोठ्यांपर्यंत आला. मोठ्यांनी आपसात त्यापुढे त्याचे हाणामारी त्याचं रूपांतर झालं आणि हाणामारीचं रूपांतर त्यांनी ऍसिड एक दुसऱ्यावर फेकलेलं आहे. नेमकं कोणी कुणावर ऍसिड फेकलं हे अजून एक तपास सुरू होतोय. परंतु ज्या पद्धतीने ही जी घटना घडली याच्यामध्ये सहा जण लहान मुलांचा एक जखमी आहे आणि त्यांचे रुक्मिणीबाई म्हणजे सरकारी रुग्णालयात त्याचा तपास या जिल्ह्यात चालू आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता याचा सखोल तपास पोलीस करत आहे. नक्कीच, धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.